घरातून बाई आपलं सामान बांधून जायला निघाली बॅग घेऊन, तर तिला थांबायला नको. पण अगं तसंच काहीतरी कारण झालं असेल, त्याशिवाय काय ते इतके चिडणार नाही तिच्यावर. आणि मुळातच ना, कुठलंही कारण असलं तरीही ते इतके चिडणाऱ्यांपैकी नाहीच आहेत मुळी. काय कारण झालं असेल कुणास ठाऊक, पण अरे आम्ही कसं विचारणार ना, त्या जे सांगतील त्याच्यावरच विश्वास ठेवणार की नाही आम्ही. आई अगं, भांडणं हे कुठल्याही मॅरिड कपल मध्ये होतातच. अरे हो ते खरं आहे, पण मला बाई धक्का बसला. जान्हवी ये ना, श्री तुझा चहा झाला पिऊन घेऊन जा. हो जा जा, तू चहा घेणार आहेस, आणते लगेच. हा आले श्री. सॉरी म्हणायचं होत. सॉरी जान्हवी? अगं तू वेडी आहेस का? हे तुझं घर आहे आणि तुझी आई तुझ्या घरी राहायला आली तर त्याबद्दल तू मला सॉरी का म्हणतेस? अगं जान्हवी, तुझी आई ही माझ्या आईसारखीच आहे ना? नाही श्रीरंग, माझी आई तुमच्या आईसारखी नाही आहे. जान्हवी असं कंपॅरिझन नको करू सगळं, त्यानं काहीच हाती लागणार नाही. पण तरी तिने असं कुणालाही न सांगता, कुणालाही न विचारता असं अचानक इथे येणं बरोबर नाही आहे. हे बघ अगं, त्या परिस्थितीत त्यांना दुसरं काही सुचलं नसेल, आणि त्या दुसरीकडे कुठे नाही, आपल्याच घरी आल्यात ना, मग काय बिघडलं त्यात? नाही पण तरी आय एम सॉरी. मी बोलणार आहे तिच्याशी. कशाबद्दल? बाबा ना, बाबा असं म्हणत होते की तिला लवकर घरी पाठव. घ्या म्हणजे राग निवळलाय की त्यांचा? बघितलंस का तू, हे असं असतं मॅरिड कपल्सच, एकाचा राग निवळला ना की लगेच भांडण मिटत. ऐक माझं, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस, सगळी परिस्थिती नीट होणार आहे आता. अगं खरंच सांगतोय मी, असं का बघतेस? तुम्हाला माहितीये त्यांचं भांडण झालंय ते? अगं मला माहित, म्हणजे मला कसं माहित असणार, मी ते असंच सहज म्हणून गेलो ग. म्हणजे भांडण नसेल झालं तर उत्तमच आहे ना, नाही का? म्हणजे मी आलेच. अगं जान्हवी, पण आई अगं तू अशी बॅग उचलून सरळ निघून कशी आलीस? मग काय करायला हवं होतं? अगं निदान एक फोन करायचा ना मला. त्याने काय झालं असतं? हे सगळं इतकं टोकाला गेलं नसतं. मी नव्हतंच नेलं, तुझ्या बाबांनी घराबाहेर काढलं मला, आणि डोळ्यासमोर फक्त तूच आलीस म्हणून इथे आले मी. तुला बाबांनी घराबाहेर काढलं नव्हतं? तुला काय माहित? आई मी घरी जाऊन आले. तरीच मी म्हणते, आल्यापासून तू माझ्याशी अशी का वागतेस? ते त्यांनी कान फुंकले असतील ना तुझे, हा माझा सावत्रपणा मध्ये आणला असेल. बाई ग, तो सावत्रपणा ना काही पाठ सोडत नाहीये माझा. अगं जानू, तुझे बाबा मला घराच्या बाहेर काढायला निघाले होते. जानू अगं, जीव द्यायची वेळ आली माझ्यावर, तरी देखील तुला तुझ्या बाबांचाच पुळका. आई तू जरा हळू बोलशील का? हळू का बोल, ओरडून बोलल्याशिवाय तुझा विश्वासच बसणार नाही ना ग. हाताला धरून बाहेर काढण्याची वाट पाहायला हवी होती का ग? आई वडिलांनी वाटोळं केलं ग माझ्या आयुष्याचं, दुसरेपणावर दिली आणि स्वतः गेले मरून, आणि नवरा आता घराच्या बाहेर काढायला निघालेला आहे. कुठे जायचं ग मी, सांग ना कुठे जायचं मी? आई तू जरा हळू बोलशील, सगळ्यांना ऐकू जाईल ग, हळू बोल ना. का हळू का बोल, कळू दे ना सगळ्यांना, तुझ्या घरातल्यांना पण कळू दे माझी काय किंमत आहे ती तिकडे. तिथे नवरा घराबाहेर काढायला निघालाय आणि मुलगीही त्याचीच बाजू घेऊन मलाच बोलतेय. तुम्ही दोघी जेवायला येताय ना? हो मोठी आई आलोच. नमस्कार शशिकलाताई, तुम्ही आलात ते आत्ताच कळलं, कशा आहात? आई मोठी आई काहीतरी विचारतायत अगं तुला. असू दे असू दे,
उगाच तुम्हा माय लेकींच्या गप्पांमध्ये आले. तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं? बोलण्याने काही होत नाही हो डिस्टर्ब. माझं सगळं आयुष्यात झालंय डिस्टर्ब. तुमच्या बोलण्याने काय होणार आहे का ते डिस्टर्ब? मोठी आई आलो जा आम्ही एक 5 मिनिटात. नाही ठीक आहे चालू द्या तुमचं. आई प्लीज तू आपल्या घरचे प्रॉब्लेम ह्यांच्यासमोर नको आणूस. हे बघ आपण काहीतरी सोल्युशन काढूया. पण माझ्या सासरच्या माणसांसमोर माझ्या माहेरची किंमत कमी होईल असं काहीच वागू नकोस आई प्लीज प्लीज. लाईट अजिबात चालत नाही बरं का त्यांना. झोप मोड होते म्हणाल्या. सरू थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे जरा ऍडजस्ट करा. आई मी त्यांच्याशी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करीन. या घरात त्यांना सहनही करीन पण माझ्या खोलीत नको ना. अगं असे काय करताय तुम्ही लाडावला तर सगळ्या. जरा ऍडजस्टमेंटची सवय नाही म्हणजे काय. हे बघ आपण सुनेला ऍक्सेप्ट करतो म्हणजे तिच्या कुटुंबालाही ऍक्सेप्ट करतो. जसं आहे तसं ते तिचं कुटुंब आहे. जरा दुसऱ्याशी जुळवून घेता येत नाही म्हणजे काय. कमाल आहे. अगं पण आई त्यांचा स्वभाव माहितीये ना तुला. त्यांच्याशी जुळवून घेणं सोपं आहे का? काळू बोल ना येतच असतील त्या. काय म्हणाला येत आहेत का जेवायला? हा हो. काय झालं आई? मी व्यत्यय आणला का म्हणजे डिस्टर्ब की डिस्टर्ब? दोन्ही नाही डिस्टर्ब डिस्टर्ब. हा तेच ना डिस्टर्ब. हा ठीक आहे ओके पण डिस्टर्ब नक्कीच नाही. बघा म्हणजे जान्हवीच्या आईला माझ्यापेक्षा कमी इंग्रजी येत. इंदू चुका काढू नकोस. नाही मी त्यांना काहीच सांगितलं नाही पण त्याच म्हणाल्या डिस्टर्ब. कठीण आहात तुम्ही. अगं पाहुणे आहेत त्या. कसं वागतो आपण पाहुण्यांची? आई पण त्यांना जान्हवीला ओरडत होत्या का असं मला वाटतंय. म्हणजे माझ्या कानावर आलं. काय काय आलं कानावर तुझ्या? नाही फारस नाही पण काहीतरी बिनसलं होत. म्हणजे दार आतून बंदच होत पण मग नंतर रडण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. मी जशी गेले ना तशी माझ्याकडे पाठ करूनच बसल्या. बोलल्याच नाही बघितलं सुद्धा नाही. जान्हवीला इतकं अक्रोड वाटत होत ना. ऑकवर्ड. हा तेच ते. बिचारी कसा चेहरा झाला होता वाईट वाटलं मला. ओ वहिनी मोठ मोठ्याने काय म्हणत होत्या ते सांगा ना. हा स्पष्ट ऐकू आलं नाही पण दुसरेपणावर दिलीये माझं वाटोळ झालं नवऱ्याला काही किंमतच नाही माझी असं म्हणत होत्या. काय सांगतेस काय असं म्हणाल्या? असू दे ठीक आहे ग. आई नवऱ्याला किंमत नाही असं म्हणाल्या. असू दे ठीक आहे ग. सगळ्यांनाच असं वाटत. घरोघरी मातीच्या चुली. घरात नवरा बायकोचे तंटे चालूच असतात. याबद्दल कुणी कुणाला बोलण्यात अर्थ नाहीये. परत तुम्ही ताट घ्या. आणि नर्मदा आणि शरयू कुठे आहेत? त्या दोघी जणी थांबल्यात आपापल्या नवऱ्यांसाठी. आपल्याला म्हणाल्यात की जेवायला थांबू नका जेवून घ्या. ठीक आहे जान्हवी आणि तिची आई आली की मग आपण जेऊया. मी त्या घरात पुन्हा पाय ठेवायची नाही. आई अगं असं करून कसं चालेल? का नाही चालणार आणि कुणाला नाही चालणार? हेच हवं होतं ना त्यांना? हेच हवं होतं ना? माझ्याशी बोलायचं नाही. बोलले तरी तिरसटासारखं बोलायचं. मी केलेला चहा प्यायचा नाही. हा सगळा अपमान मी का म्हणून सहन करायचा रोजच्या रोज? मी बायको म्हणून कमी पडले का हे नवरा म्हणून कमी पडले सांग ना. संसार चालवायला पैसा लागतो ग. तो ह्यानी कधी मिळवला नाही मग मी तो साठवणार तरी कुठून? मी काही आता त्या घरात परत जायची नाही.
आई अग पण मग तू राहणार आहेस कुठे? अग इथे जानू, इथे इथे. आई अग असं कसं होईल? का नाही राहू शकणार? इतकी माणसं तर राहतात, आता 80 तिथे 85. नाही म्हणजे तू हवे तेवढे दिवस राहा इथे, पण शेवटी ते तुझं घर आहे ना. बाबा पिंट्या तिथे आहेत, त्यांना एकटं सोडून तू इथे कशी राहणार? काही एकटे बिकटे नाहीयेत, आहेत ना एकाला एक दोघ. मलाच एकटे पाडत होते ते दोघ जण. आई अगं त्यांच्या जेवणा खाण्याचे हाल होतील ना. हो का? म्हणजे स्वयंपाकीण म्हणून जायचंय का मी तिकडे? हीच का माझी किंमत आहे तिकडे? जानू तरी पण तू मला तिकडे पाठवायला निघालेली आहेस. मी ना कोणालाच नकोय, आणि तुलाही मला समजून घ्यायचं नाहीये, म्हणून तू मला घराच्या बाहेर काढायला निघालेली आहेस. आई अगं तसं नाहीये. कसं नाहीये म्हणतेस तू? तू मला समजून घ्यायचा प्रयत्न करणार? काय याच्यात समजून घेऊ? तुला नकोय मी इथे, म्हणून तर तू माझ्याशी असं बोलतेस. आई अगं खरंच असं काय? चला जेवायला खाली. बघितलं जा बाई बापू, बघितलं ना तुम्ही? तुमची बायको देखील मला आता इथून घरातून घालवायला निघालेली आहे नुसती. अहो आई, आई असं काहीही नाहीये, असं काही करणार नाहीये. ती फक्त बाबा आणि पिंट्याच्या काळजीपोटी बोलतीये. ऐका तुम्ही माझं, खाली जेवायला चला सगळे थांबलेत. नाही नाही, आपण आपण बोलूया ह्या विषयावर, पण नंतर सविस्तरपणे बोलू. हा, आणि काहीही काळजी करू नका, तुम्हाला घरातून कोणीही बाहेर काढत नाहीये. अगदी माझ्या पिंट्यासारखाच, पिंट्याच जण. चला शांत व्हा आणि डोळे पुसा दे. जानवी, जानवी कधी कधी विषयाला पूर्णविराम द्यावा लागतो. चर्चेतून काही निष्पन्न होणार असेल तर ठीक आहे, अदरवाइज ना फक्त डोक्याचा ताण वाढतो. ऐक माझं, खाली चल, तूही दोन घास जेवून घे. हे बघ, पोटात अन्न गेलं ना की ताण निवळेल, आणि मग सामंजस्याने बोलू शकू आपण. काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. आत्ता नाही, जेवण झाल्यानंतर बोलूया. चला, मला आता गोड हसून दाखव बरं. अरे तू हसल्यानंतर खूप छान दिसतेस, म्हणून एवढा भाव नाही खायचा. तो उजवीकडचा गाल थोडासा आणखीन एक अर्धा इंच उजवीकडे आणि डावीकडचा गाल एक पाव इंच डावीकडे गेला तर आणखीन छान दिसेल. चला, बायकोला आनंदी ठेवण्याचा पतिधर्म पार पाडण्यात मी यशस्वी झालेलो आहे. चल खाली ये, वाट बघतोय. जाणतेस ना तू? चला, भूक लागली. हो, वाटतो वाटतो. आज तर अगदी मस्त येतोय. झाली का जेवणाची सगळी तयारी? हो. काय काय केलंय? काय काय केलंय? अगं बाई, गाजराची कोशिंबीर दाण्याचा कुठेही घातलाय. मला ना खूप आवडते हो खरंच, पण मला मेलं ना गाजर किसायलाच जमत नाही. कंबर दुसरं काय? अगं बाई कुरडे आपण. पण
मी आले म्हणून एवढं सगळं नको करायला. नाही नाही, तुम्ही आलात म्हणून नाही, आमच्याकडे एरवी सुद्धा असंच असत. अरे वा, छान छान. तुमच्याकडे आल्यानंतर ना मला नुसती खाका सुटलेली आहे. नाही तर बायकांना असं आयतं गरम गरम जेवण कुठे मिळतं? माझं तर खरं सांगणंच आहे की प्रत्येक बाईने कधीतरी दुसऱ्यांच्या घरी जाऊन राहायलाच हवं. आई ग, तू बाजूच्या खुर्चीत बसतेस का? ग अगं बसते ना इथे आई आजींबरोबर. नाही, बसा ना, बसा. मी करू का तुम्हाला काही मदत? नाही, म्हणजे माझ्याच्याने तसं काही फारसं व्हायचं नाही, पण जेवढी जमेल तेवढी करू शकते मी. नाही नको, बसा ना तुम्ही जेवायला. औ, वाढताय कशाला? घेईन ना मी. जानू, तुझ्या घरी ना माझं जरा जास्तच लाड चाललेले. हो. जरा भाजी अजून घालता का? पुरे लागली तर मी घेईन मग. जरा कोशिंबीर वाढा. कुरड्या या. हो. पापड घ्याल? पापड मी नंतर घेते. सरू मावशी, मला भाजी अजून घाला जरा. देते. पुरे पुरे पुरे. कोशिंबीर खरंच छान झाली आहे. सबसे बड़ा तेरा नाम. ए शेरा, शरा. शेर वाली काय चाललंय तुमचं? हे काय टिपऱ्या दांडिया? म्हणजे दोन्ही भाषेत सांगितलं आता टिपऱ्या दांडिया. अहो तसं नाही हो. हे काय? हे खेळायचंय आपण सगळ्यांनी या वर्षी. हे काय घेऊ आपण? येस, आपण खेळायचंय नवरात्रात दांडिया. बेबी वंस, सरू, नर्मदा वहिनी आणि इंदू वहिनी आणि मी दांडिया खेळतोय. कस दिसल ते? आणि खेळताना ना आमची अंग काळी निळी पडतील बहुतेक. काय दांडपट्टा खेळायला खेळायचं नसतं ते? त्यात एक वेगळी मजा असते शरा. नाही मी नाही खेळणार. मला वाटलंच एक वेळ ना त्या सगळ्या हो म्हणतील, पण तू पहिली नकार घंटा लावणार. असं नाही हो, पण आता काय वय आहे का आपलं दांडिया खेळायचं? याच वयात करायची असते मजा. संसाराला काही वर्ष पूर्ण झाली ना की अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा लागतो, कारण तोपर्यंत तो आपणहून मिळेनासा झालेला असतो. म्हणून का हो, तुम्हाला का असा आनंद शोधावा लागतोय? तुम्हाला आपल्या संसारात आता आनंद मिळेनासा झालाय? तसं नाही शरा. ऐक, तू म्हणतेस ते बरोबर आहे की हे सगळं आपण तरुण वयात करायला हवं होतं, पण त्या वयात नाही करता आलं. ठीक आहे, आत्ता त्याच्यावर चर्चा करून काय उपयोग होणार आहे? आत्ता करूया. आणि ना असं उत्सवी वातावरण, घरात आनंद, सगळे असे नटलेले सजलेले मला बघायला फार आवडत सर. गेली काही वर्ष मी हे सगळं खूप मिस केलंय सर. आणि हे सगळं दादाच्या बाबतीतही आहे. सो मजा करूया, एन्जॉय करूया. काय म्हणतात ते, जॉय ऑफ बिईंग टुगेदर. बरं बरं, चला आता. मला ना खूप भूक लागली आहे. मी थांबले तुमच्यासाठी जेवायची. शरा, तू का थांबतेस माझ्यासाठी? तू जेवून घेत जा ना. का? मला नाही वाटत. वाटतं ते काय ते बीइंग टुगेदर. चला आता, वाट बघत असतील खाली. चला ना. खरंच आपल्याला इतकं बोलवायला कसं आलं नाही कुणी? आपल्याकडे लक्षच नाही कुणाचं. बस पुरे पुरे. जरा वेळ मिळाला ना की चिटवळपणा सुरू तुमचा. जान्हवीची आई आली आहे ना, तिच्या नादात असतील सगळे. अरे वा, जन्नवीची आई आली, तिला सुद्धा खूप. काय चाललं तुमचं? आपण जान्हवीच्या बाबांना आणि भावालाही बोलूया.
कशाल दांडी खेळायला मग हसायला काय झालं त्यात काहीतरी असत तुमचं आता एक नवीन खेळणं मिळालं ना आता आता 24 तास तेच घेऊन बसायचं चला ना माझा भूकेने जीव कासावीस होतो तू हो पुढे मी 2 मिनिटं प्रॅक्टिस करू नाही नको आता नको चला तुम्ही मी तुमच्या आधी थांबलं मला लागलं तर बघा मी आधी चला ना जेवायला मला भूक काय रे बाबा खरंच आयजी काय झालं ग तुमच्याकडे काही औषध वगैरे आहे का माझं डोकं खूप दुखत आहे का ग काय झालं माहित नाही मी ना एरवी औषध नाही घेत खरं पण ना आज खूप त्रास होतोय फार बरं वाटत नसेल तर डॉक्टरशी बोलतेस का नाही नाही एवढं काही नाही पण डोकं कलकलत आहे खूप बस इथे माझ्याकडे ना एक रामबाण उपाय हे लावलंस ना की डोकेदुखी आत्ता पळेल तुझी जानवी क्रीम लावल्याने तुझी डोकेदुखी तर नाहीशी करू शकेल पण तुझं मन दुखावलं असेल तर त्यावर माझ्याकडे उपाय नाहीये तेव्हा तू जास्त विचार करू नकोस त्रास करून घेऊ नकोस सगळं ठीक होईल